काय झालं साकेत? काय 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 झालं? सॉरी, गीजर ऑन राहिला का? नाही. मग कमोड स्वीट? नाही रे, फक्त माझं टॉप बघ. अरे कडक आहे. हा, जुना झालाय का? हा ना, आपण ते ह्यांच्याकडे जाताना घातला होता ते हे. ओ शिट, म्हणजे तेव्हाही मी जाड दिसले असेल. साकेत हे बघ ना, मला घट्ट होतोय हा टॉप. अगं काही काय, ते तू करतेस ना, ते कर ना एकदा प्रयत्न करून. नाही होते. मग कुठे होतोय टाईट पण तुला? हे काय कमरेला, हे बघ. कमरेला काय? अगं घाम आला असेल किंवा मागे चिकटला असेल. घाम कमरेला का नाही येत का? मला तर कुठे कुठे येतो. प्लीज साकेत यार, तुला कुठे कुठे घाम येतो ते नको सांगू मला खाण्याच्या वेळेला. अगं तेच तर सांगतोय मी, काय कमाल हाफ फ्राय केलं मी. तू काय तुझे बुरसटले विचार मध्ये आणतेस, हे जाड झालंय वगैरे. मी झाली जाड, मला माहितीय. तुला नाही कळणार कारण तू पण जाड झालायस. मी काय काय बोलतीयस तू? हे बघ, हे बघ, या खुर्चीत सुद्धा किती जागा राहते बघ. आणि बघ मी मध्ये. ते चीज, तू सगळ्यात चीज घालून खातोस ना. परवा पोह्यावर पण चीज घालून खाल्लंस. मी थांबवलं म्हणून, नाही तर बासुंदीवर पण चीज घातलं असतंस. ए प्लीज हा जुई, चीज बीज खाऊन कोणाचंही वजन वाढत नाही. अरे सांडवतोयस यार साकेत. सॉरी सॉरी. उभा रा, उभा रा, उभा रहा, उभा रा. तू परत सांडवतोयस. वळ, श्वास सोड, श्वास सोड. ती पण डेरी बाहेर आली. अजिबात नाही, अजिबात नाही. उलट परवा तूच बेडमध्ये म्हणाली होतीस, हे सिक्स पॅकचं वेड वगैरे सोड, अंगावर विटा घेतल्यासारखं वाटत. मला माहितीये मी जाड झाली, माझा फेवरेट टॉप आहे हा, मला व्हायलाच पाहिजे. मी आता असं डाएट करणार आहे ना की एका महिन्यात 5 किलो वजन कमी झालं पाहिजे. इतकंही डाएट करू नकोस की ड्रेस ऑल्टर करायला लागेल. मी एकटी नाही करणार आहे डाएट. विचार विचार, शेजारच्यांना विचार, नाहीतर तुझ्या दादाला विचार. तो या दारात येताना सुद्धा ढेरी आधी येते आणि मग तो येतो ढेरी दादा. मी काहीतरी फेकून मारेन साकेत. तू पण करणार आहेस माझ्या बरोबर डाएट? मी मी कशाला? मी नाही घालणार तुझा ड्रेस. कारली मिळाली छान. कारली आणि छान हो. मेथी, कांद्याची पात. तू चीज बर्गर बघितल्यासारखी का रिएक्ट करतेस साकेत? आपण ना आजपासून रोज पालेभाजी आणि भाकरी खायचे. रोज? रोज. रोज म्हणजे ऍक्च्युली रोज. हो य जुई. साकेत तू खरंच रोज पालेभाजी करणार आहेस? मी काय आता मोबाईल वरती रेकॉर्ड करून लूप लावू का त्याचा? म्हणजे मला ब्रेकफास्टला डब्यात रात्री हेच खावं लागणार आहे पाभा? व्हॉट इज पाभा? पालेभाजी आणि भाकरी. हो. इतक्या लवकर आपला डिवोर्स होईल असं मला वाटलं नव्हतं. डिवोर्स होणारच असेल तर मग मी हे सगळं का करतोय साकेत? का करतोय हे सगळं? कोणासाठी करतोय मी? सगळं राखायला करतोय मी सगळं? काहीच गरज नाही मला. तू खरंच का करतोयस हे सगळं? मला आपलं लग्न वाचवायचंय म्हणून मी ना महिन्यातून फार तर एकदा खाईन पालेभाजी, ती सुद्धा त्यात चीज आणि सॉस घालून. आणि मी ग्रीन टी पण आणलाय. अगं कॅन्सर होतो वेळ त्याने. कोणी सांगितलं तुला? ती करीना कपूर पण पिते माहिती. ती गोलमाल 3 मध्ये, तू आहेस तिचा नवरा नवाब आहे. तू मला पालेभाजी खायला घालणार आहेस आणि ग्रीन टी पण. तुला कळतच नाहीये का मी काय म्हणतोय ते? अगं ह्या ग्रीन टी मुळे इबोला व्हायरस पसरला होता आफ्रिकेत. अजून काही? मी कोर्टात पहिलं हेच कारण देणार आहे. ग्रीन टी मुळे झालेला पहिला डिवोर्स असेल आपला. Thank you.
अगं जुई मीठ कुठं आहे? संपलंय. आणि साखर? संपलीय. संपलीय का तू लपवलीयस? हे बघ जुई, जुई चहात मला साखर हवी आहे. मग काय मगाशी मीठ घालणार होतास? अगं मीठ पोह्यांसाठी हवं होतं. आणि तेलाची बाटली? ओतून दिली. ओतून दिली? शनिवारी मारुतीला तरी व्हायला असतं. फ्रीज उघडू नको, फ्रीज उघडू नको. का काय झालं? कारण तू जे शोधतोयस ते फ्रीज मध्ये नाहीये. म्हणजे तू चीज सुद्धा टाकून दिलं? टाकून नाही रे दिलं. मग गायला दिलं पोळीत घालून. अगं ॲनिमल क्रुएल्टी वाले केस करतील तुझ्यावर. असं काही होत नाही रे. त्या गायीने किती आवडीने खाल्लं माहितीये. आणि मग तिने काय तुझ्याकडे बघून स्माईल दिली? आणि मग तुम्ही काय एकत्र सेल्फी काढलात? से चीज. साकेत, पुढचा महिनाभर आपण दोघांनीही व्यवस्थित डाएट पाळायचंय. आय होप माझ्या आईने दिलेले दाण्याचे लाडू आहेत. आय लव्ह यू. फायनली दाण्याचे लाडू. लाडू कुठे? लाडू तू कुलूप का लावलंयस याला? कारण पुढचा महिनाभर तू ते लाडू खायचे नाहीयेस. जुई बाळ, तू खरंच आपला डिवोर्स खूप मनावर घेतलायस ग. माझ्या ब्रेकफास्टला काय आहे ते बघ. टेबलवरती बोल मध्ये ठेवलंय. काकड्या 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 वगड्या तिकड्या काकड्या छोट्या काकड्या 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 ककड्या काकड्या काकड्या. ब्रेकफास्टला मी काकड्या खायचे. फक्त ब्रेकफास्टला नाही, आज दिवसभर काकडीच खायची आपण दोघांनी. अगं मी काय बोकड आहे का काकडी खायला दिवसभर? टाकू नको टाकू नको. साकेत, हे एकदम चांगलं डाएट आहे आणि ह्यानी खूप फास्ट रिझल्ट मिळतात. निदान चालत तरी काढ. चालतच ताकद असते. अरे चालच राहणार आहेत बहुतेक माझी महिन्याभरानी. तुम्ही दोघं डाएट करताय? तुम्हाला कसं कळलं? अगं काल मी बातम्यात बघितलं. बातम्यात? जोकिंग ग. अगं भाजीवाल्याने सांगितलं. भाजीवाला? हा, तू त्याच्याकडनं 5 किलो काकड्या विकत घेतल्यास ना, तर इतक्या काकड्या म्हणजे डाएट. तुम्ही दोघं ना बस्ती करून घ्या. बस्ती? हा, आयुर्वेदिक असतं. काढा देतात. प्यायचा का तो काढा? नाही नाही, प्यायचा नाही. ते तुमच्या शरीरात सोडतात. सोडतात? हा, म्हणजे तिकडून ग. तिकडून म्हणजे? अगं तिकडून. बापरे, ते सेफ असतो. मी किती तिला वेळ करून घेतलंय. हा खरंच. आला माझा मजला. साकेत डाएटने मेलो आणि ढगात पोचलो. पक्षी किती जवळ दिसत आहे. जुई, जुई काय करून घेतलंयस तू स्वतःच? घुबडासारखी दिसायला लागलीस का? आता आपल्या फक्त कष्टांचं चीज. सॉरी आय नो बोर. ऐक ना, हे बघ मी काय आणलंय. ह्या डायरी मध्ये मी सगळे एक्सरसाइजेस लिहून आणले जे आपण रोज करायचे आहेत आणि आपण ते कुठेही करू शकतो. हे बघ, बेड मधनं आधी उठल्या उठल्या ना असे हात जोडायचे. करा अग्रे वसते लक्ष्मी करम सरस्वती. साकेत शिक्षक. साकेत नाही, सरस्वती.
तू जागा हो ना आधी. ऐक ना. अरे काय ना, बेड मध्ये उठल्या उठल्या कोणी मला हात जोडायला सांगितलं की करा रे बसू दे. ऐक ना साकेत, ऐक ना. हे बघ, बेड मधनं खाली उतरण्याच्या आधी असे 4 वेळा हात असं करायचं आणि मग बेड मधनं उतरल्या ना की लगेच. ए नाही नाही अगं, उठल्या उठल्या अशी पोझिशन नको घ्यायला लावूस. कालचा शेप वरून पचला पण नाहीये, प्रेशर येईल ग. उगाच बाथरूम मध्ये जायची पण वेळ येणार नाही. इथेच सगळं बाथरूम मध्ये. चल चल चल, मी बाथरूम मध्ये तुला सोप्पे एक्सरसाइज दाखवतो. चल 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 यार, नाही करायची मला एक्सरसाइज. हे बघ साकेत, आपल्याला ते गाल कमी करायचे असतात ना, तेव्हा तोंडात पाणी घ्यायचं, चूळ भरताना घेतो तस आणि सॉरी आणि मग अशी मान वर करायची. ह्यानी ना ही डबल चिन जी तुझी वाढली आहे ना ती कमी होते. साकेत उठ ना. हा घासतो घासतो, दात घासतो. हे बघ दात घासताना हो घासा पण घासतो, मान पण घासतो, हळूहळू देंबी पर्यंत पोहोचतो, देंबी पण घासतो. तू चेष्टाच करण्याची, तुला सिरियसनेसच नाही आहे. नाही नाही, सिरियसली घासतो, सिरियसली घासतो. ऐक ना साकेत, ऐक ना प्लीज ऐक ना. हे बघ, तू जर हे सिरियसली केलंस ना, हे फॉलो केलंस ना 1 महिना, तर तुझं वजन कमी होईल. आणि मग तुझं वजन कमी झालं ना की मी लगेच फॉलो करेन. खरंच थोडक्यात मी तुझ्या प्रयोगशाळेतला उंदीर आहे. गिनीपिग म्हणायचं का तुला? मी मराठी मीडियमच आहे ना, आम्हाला उंदीरच शिकवलंय. ऐक ना साकेत, ऐक ना. उठ 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 अरे उठ 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 असं कर. उठ उठ, मला नाही रे तुला. उठ ना उठ ना. हे बघ, आपल्याला हे जायला हवंय की नाही? किती आलं लोम कळलंय बाहेर. हे बघ वरती बघ असं. डोकं कमी झालं. काय कंबर कंबर कमी झाली का? कंबर हा किती? 12 12. हा आता किड सेक्शन मधून कपडे घ्यायचे. 12 काय? मग मग काय झालंय का? मग काय? अरे मी कंबर मोजण्यासाठी टेप शोधत होते ना, मग मला काय मिळालं? अरे हा कुठला ड्रेस आहे? अरे हा तोच आहे जो मला होत नव्हता. अरे वा, अरे हा सेम ड्रेस आहे तुझ्या अंगात.
डबल रोल. अरे ती सगम नव्हते ना, मी एकच ड्रेस दोन साइजेस मध्ये घेतला, एक स्मॉल एक मीडियम, स्मॉल एक मीडियम. अरे वा, एक ड्रेस दोन साइजेस मध्ये घेतला, गम्मत काय पण. अरे काय झालं माहितीये का, मी मीडियम माझ्यासाठी घेतला आणि मी स्मॉल घेतला बहिणीसाठी, ती माझ्यापेक्षा बारीक आहे ना. अजून मला गंमत नाही कळली. असं कसं तो मेडा, मी त्या दिवशी स्मॉल घातला आणि मग तो मला झाला नाही ना, मग मला असं वाटलं की मी झाडी झाले, माझं वजन वाढलंय, पण खरं तर माझं वजनच नाही वाढलेलं. म्हणजे गेला एक महिना मी जे स्वतःवर अत्याचार करतोय ते उगाच असं म्हणायचंय का तुला? हो ना. जुई, हा ड्रेस ठरणार आहे आपल्या डिवोर्सला कारणीभूत. मी पिझ्झा मागवते ना आत्ता पिझ्झा मागवते, चीज बर्गर पण मागवते, मी एक्स्ट्रा चीज घालायला सांगते त्याला, खरंच सांगते. मी स्वतः ऑर्डर देऊ का, आत्ता फोन करू का, पिझ्झा वरती पण एक्स्ट्रा चीज हवं. काही 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 बोलू नकोस तू. हे गेदर, गेला महिनाभर मी नुसती पालेभाजी खातोय, गाय झाली आहे माझी गाय. एका आठवड्यात मी दूध सुद्धा देऊ शकेन आता. आयुष्यात घडून करपू दे, करपू दे. अख्खा लाल माठ, सगळ्या जगातला लाल माठ करपू दे. मी इथे माठ ठरलोय महिनाभरात, त्याच काही नाहीये तुला. त्या 1/2 किलो लाल माठाची पडली आहे तुला. करपू दे, जगातला लाल माठ करपू दे. साकेत, साकेत उठ ना. काय झालं? तू कॉफी कर ना प्लीज, मला सांगायचंय तुला काहीतरी. बोला.